तर आज आपण आषाढी एकादशी विशेष दोन वेगवेगळ्या प्रकारची उपवासाची भजी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत, खायला सुद्धा मस्त खमंग कुरकुरीत लागतात आणि अगदी झटपट बनून तयार होतात. यासाठी खूप जास्त साहित्य सुद्धा लागत नाही, अगदी घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये ही भजी आपली बनून तयार होतात. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. भजी बनवण्यासाठी इथे बघा, मी सगळ्यात आधी एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून त्यानंतर किसणीने किसून घेतलाय आणि इथे बघा बटाट्याचा मी असा लांबसडक किस करून घेतलेला आहे. बटाट्याचा किस 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. आता हा बटाट्याचा किस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा इतकं जिरं. तर बरेच जण उपवासाला जिरं खात नाहीत, त्यामुळे नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता यात घालायची आहे 1 चमचाभर हिरव्या मिरचीची पेस्ट. त्याचबरोबर मी यामध्ये घालते 1/4 चमचा इतकं लाल तिखट. यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता कोथिंबीर सुद्धा बरेच जण उपवासाला खात नाहीत, त्यामुळे नाही घातली तरीही चालेल. यानंतर इथे बघा, मी 3 चमचा इतका भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा मी यामध्ये घातला. त्याचबरोबर 3 चमचा इतकं ताजं मी दही घेतलेलं आहे. जर तुम्हाला दही यामध्ये घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1 चमचाभर लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल. आता यानंतर मी यामध्ये घालते चवीपुरतं मीठ. आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटा थोडासा ओलसर आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये मीठ सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे या बटाट्याच्या किसाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर हे बघा, असं छान असं हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. आता यानंतर इथे बघा, मी 1 वाटी इतकं वरईचं किंवा भगरीचं पीठ घेतलेलं आहे. बगर मी 1-5 ते 7 मिनिटासाठी मध्यम गॅसवरती भाजून घेतली, त्यानंतर तिला मी पूर्णपणे थंड करून मिक्सरवर फिरून याचं बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे. आता हे सगळं पीठ आपल्याला सुरुवातीला एकदाच या मिश्रणामध्ये न घालता थोडं थोडं हे वरईचं किंवा भगरीचं पीठ यामध्ये घालायचंय आणि छान असं भजीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये बटाट्याचा किस आणि मीठ घातलेलं असल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे वरून जास्तीचं पाणी घालण्याची यामध्ये अजिबात गरज लागत नाही. या मिश्रणामध्ये मीठ घातल्यानंतर याला जेवढं पाणी सुटलेलं होतं त्या पाण्यामध्येच आपल्याला भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी यामध्ये थोडं थोडं कोरडं वरईचं पीठ घालून हे भजीचं पीठ मळून घेतलेलं आहे. यामध्ये वरून जास्तीचं पाणी अजिबात घातलेलं नाहीये. तर या ठिकाणी आपलं भजीचं पीठ मळून झालं, आता लगेचच भजी तळून घ्यायची. तर त्यासाठी बघा, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय की नाही हे आपण सुरुवातीला चेक करून बघायचं. तर बघा, तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती तेलामध्ये जेवढी भजी मावतील तेवढीच भजी सोडायची आणि छान अशी खरपूस तांबूस रंगावरती आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. सगळी भजी तेलामध्ये घालून झाली की लगेचच आपल्याला याला झाऱ्या अजिबात लावायचा नाहीये. तर भजी 1/2 मिनिटभर तळल्यानंतर थोडीशी झाऱ्याला कडक जाणवू लागली की मग भजी दुसऱ्या बाजूने तळण्याकरता अशी पलटी करून घ्यायची. तर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची. मोठ्या गॅसवर जर का ही भजी तुम्ही तळली तर यामध्ये आपण वरईचं पीठ किंवा भगरीचं पीठ घातलेलं असल्यामुळे भजी वरवर तळली जातील, करपतील आणि आतमध्ये मात्र तशीच कच्ची राहतील. त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती अधूनमधून उलट पालट करत भजी सगळ्या बाजूने छान अशी हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. तर हे बघा, मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी भजी मी मस्त कुरकुरीत होईल तोपर्यंत चांगली तळून घेतलेली आहेत आणि हलकासा तांबूस रंग आला की याला आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचंय. यातलं तेल आपल्याला संपूर्णपणे निथळून घ्यायचं आणि भजी तेलातून आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी कुरकुरीत ही उपवासाची भजी आपली तळून झालेली आहे. तर भजीची एक बॅच मी इथे तळून घेतलेली आहे आणि दुसरी बॅच सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायची. तर तेलामध्ये मावतील इतकी भजी तेलामध्ये सोडायची. मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी उलटपालट करत हलक्याशा तांबूस रंगावरती थोडीशी कुरकुरीत होईल तोपर्यंत छान अशी आपल्याला ही भजी तळून घ्यायची. तर हे बघा, इथे मी भजीची दुसरी सुद्धा बॅच तळून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता, मस्त अशी कुरकुरीत आपली ही उपवासाची भजी बनून तयार झालेली आहेत. खायला अतिशय कुरकुरीत लागतात, खमंग होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत,
घरात उपलब्ध असलेल्या अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनून तयार होतात। तर तुम्ही सुद्धा उपवासाला ही मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग भजी नक्की करून बघा। त्यानंतर आपण उपवासाची दुसऱ्या प्रकारची भजी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये घालायचा आहे 1 वाटी इतका साबुदाणा। आता हा साबुदाणा आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिटासाठी चमच्याने सतत एकसारखं हलवत रंग न बदलू देता चांगला भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, साबुदाणा मी छान असा कुडकुडीत होईल तोपर्यंत चांगला भाजून घेतला। आता हा भाजलेला साबुदाणा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्या साबुदाण्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर बघा, साबुदाणा पूर्णपणे थंड झाला की आता हा साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरवर फिरून याची छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने साबुदाणा मी मिक्सरवर फिरून घेतला आणि याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। साबुदाण्याची पावडर करून याला एका भांड्यामध्ये काढून घेतलं। आता यानंतर इथे बघा, मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची आपल्याला पिलरने साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बटाट्याचे आपल्याला असे छोट्या छोट्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत। बटाट्याचे तुकडे करून झाले की आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या यात घालायच्या आहेत। सोबतच 1 चमचाभर जिरं आपल्याला यात घालायचं आहे। जिरं उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल। 2 चमचे ताजं दही आपल्याला यात घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून याला मिक्सरवर फिरून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा, याची मी अशी मस्त बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला या साबुदाण्याच्या पावडरमध्ये घालायची आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल। आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे। आपण जी बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती त्यामध्येच आपल्याला सुरुवातीला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तर मग यामध्ये आपण थोडं पाणी घालून भजीचं पीठ तयार करून घेणार आहोत। तर हे बघा, अगदी थोडंसं म्हणजे साधारण 4 ते 5 चमचे पाणी मी या पिठामध्ये घातलं आणि भजीसाठी छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर हे भजीचं पीठ आपल्याला खूप जास्त सैलसर भिजवायचं नाही आहे, नाहीतर भजी तेलामध्ये सोडल्यानंतर ते विरघळतात आणि तेलसुद्धा पितात। आता लगेचच आपण या पिठाचे भजी तळून घेणार आहोत। तर भजी तळण्याकरता आपण सुरुवातीला ज्या कढईमध्ये भजी तळून घेतलेली होती त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराची भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची। तर एका वेळेला तेलामध्ये जितकी भजी मावतील तितकीच आपल्याला यामध्ये घालायची आणि भजी छान अशी हलक्याशा तांबूस रंगावरती कुरकुरीत होईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत। भजी तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेचच आपल्याला याला झारा लावायचा नाही आहे, तर झाराला भजी थोडीशी कडक जाणू लागली की मग याला आपल्याला उलट पालट करत सगळ्या बाजूने छान असे हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईल तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर बघा, 3 ते 4 मिनटं मध्यम गॅसवरती भजी तळून घेतली, याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि भजी तळल्यानंतर मस्त कुरकुरीतसुद्धा झालेली आहेत। आता ही भजी आपण तेलातून बाहेर काढून घेऊ। तर यातलं पूर्णपणे तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि भजी तेलातून बाजूला काढून घ्यायची आहे। तर भजीची पहिली बॅच मी इथे तळून घेतलेली आहे आणि आता शिल्लक राहिलेली भजीसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने इथे बघा, मी ही सगळी भजी छान अशी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भजी वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहेत। ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत, खायलासुद्धा मस्त खमंग लागतात। तर आज इथे आपण उपवासाच्या भजीचे हे 2 वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत। हे दोन्ही प्रकार बनवायला अतिशय सोपे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच ही भजी आपण आज तयार केलेली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।